प्राणी जगत रॉबिन। रॉबिन हे नाव मर्यादित अर्थाने एरिथॅकस रुबिफिलोआ या जातीला देत असले तरी हे नाव विविध पक्ष्यांना दिलेले आढळते। अमेरिकन रॉबिन, पेकिन रॉबिन, कॉसिफा रॉगिन रॉबिन आणि आफ्रिका रॉबिन या त्याच्या जाती आहेत। हे पक्षी साधारणतः ब्रिटन आझोर्सच्या पूर्वेस इराण, मोरक्को, उत्तरेस नॉर्वे, रशिया या भागात आढळतात। आकाराने लहान आणि तांबूस छाती ही त्यांची सरसकट लक्षणे आहेत। युरोपियन रॉबिन हा 1400 मील लांब असून त्याची छाती आणि कपाळाचा भाग तपकिरी नारंगी रंगाचा असून वरची बाजू तपकिरी ऑलिव्ह रंगाची तर पोट पांढरे असते। पिलाच्या पाठीवर गर्द तपकिरी आणि पिवळसर तपकिरी रंगाचे विविध प्रकारचे ठिपके असतात। सर्वसाधारणपणे हा जंगलात राहणारा पक्षी आहे, पण तो शहरी भागात माणसाच्या जवळपास सुद्धा वावरतो। हा स्वभावाने अतिशय हट्टी आहे। दक्षिण युरोपात तो स्थायिक असला तरी उत्तर युरोपातही तो स्थलांतर करतो। घरांच्या भिंती, वृक्ष इत्यादीच्या फटीमध्ये किंवा ढोलीमध्ये तो घरटे करतो। मादी घरट्यात 5 ते 6 अंडी घालते। मादी 13 ते 14 अंडी उबवत असताना नर तिच्यासाठी अन्न गोळा करून तिला भरवतो। अंड्यातून बाहेर आल्यावर 14 ते 15 दिवसांनी पिल्ले उडू लागतात। नर व मादी दोघेही पिल्लाची काळजी घेतात। वर्षातून 2-3 वेळा त्यांची वीण होते। रॉबिन हा पक्षी अतिशय गोड आवाजात वर्षभर गातो। तो विविध प्रकारची आवाज काढू शकतो। किडे, मुंग्या, गांडूळ, फळे, धान्य इत्यादी त्यांचे खाद्य असते। भारतात रॉबिन हा पक्षी दयाळ या नावाने सुद्धा ओळखला जातो। असे हा रॉबिन पक्षी।